अक्षयजी मला हेच विचारायचं आहे, तुम्ही या वडगावचे सरपंच आहात, आता गावामध्ये कोणत्या अशा मुख्य समस्या तुम्ही इथे पाहिलेल्या आहेत ज्या तुम्ही इथे पूर्ण करणार आहे, आणि इन फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन आहे तुमचा? बरोबर सर, मी आता इथून 2 महिन्यापहिले इथून निवडून आलो. इथे मुख्यतः समस्या आहे स्वच्छ पाण्याची, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची. इथे गावात रस्ते नाही आहे, इथे नालीचं बांधकाम करायचं आहे, म्हणजे या समस्या पहिल्या आहेत. आणि आम्हाला माझं गाव हे हागणदारी मुक्त करायचं आहे, ह्या मुख्य समस्या आहे. आणि या समस्यावर मी लवकरात लवकर मार्ग काढून ही समस्या सॉल्व्ह करेन. गावामध्ये पाणी झालं, रस्ते झालं, इलेक्ट्रिसिटी या मुख्य समस्या याही असतात, नीड असते गावाची. काय फोकस आहे? गावामध्ये आमच्या तसं इलेक्ट्रिसिटीची सुविधा, इलेक्ट्रिसिटी पहिले गैरसोय होती, पण आमच्या इथले जे जेई आहे इंजिनियर साहेब आणि आमदार साहेब समीर मेघे यांच्या पाठपुराने आम्ही पर्सनल ट्रान्सफॉर्मर बोलून बसून घेतला आहे शेतीसाठी व गावासाठी वेगळं बसून असल्यामुळे आमच्या गावात विजेची समस्या नाही आहे. राहिली पाण्याचा प्रश्न, पाण्याची समस्या आतापर्यंत होती, पण माननीय मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत आमच्या गावाला 23 लाख रुपयाचा फंड मिळालेला आहे. त्या फंडनुसार आमच्या गावामध्ये पाणीपुरवठ्याच्या विहिरीपासनं तेथे आमच्या नवीन टाकी मंजूर झाली आहे, त्याच्यावर फिल्टर मशीन मंजूर झालेली आहे, आणि पूर्ण गावामध्ये नवीन पाईपलाईन मंजूर झाल्यामुळे आमच्या गावातली येणाऱ्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये पूर्ण पाणी समस्या संपणार आहे. रस्ते आणि इलेक्ट्रिसिटीवर काय फोकस आहे? बरोबर आहे सर, या पहिल्याची जी ग्रामपंचायत होती त्यांनी कोणत्या प्रकारचं काहीच काम केलेलं नव्हतं, त्याच्यामुळे मी जसं निवडून आलो माननीय आमदार समीर मेघे यांच्या विशेष फंडामधून मी माझ्या 2.5 किलोमीटरचा रोड मी सँक्शन करून घेतला, आणि माझ्या गावाला बस येण्याची सुविधा नव्हती, बसची सुविधा सुरू केली. पण आता काही कारणास्तव 2 दिवस झाले बस बंद आहे, त्याचा मी पाठपुरावा करील साहेब. हे सगळं मी केलेलं आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि रस्त्याची समस्या गावात नाही आहे? नाही सर, पहिले होती साहेब. इथून वर्षभर 6 महिन्यापहिले इलेक्ट्रिसिटी रस्त्याची इतकी दयनीय अवस्था होती की आपल्याला इथल्या जे शाळेकडे मुलं आहेत ते जाऊ नव्हते शकत. त्याची बातमी न्यूजमध्ये पण आली होती, पण हे ग्रामपंचायती जे मागची बॉडी होती सरपंच उपसरपंच नाकारतेपणामुळे कोणत्या प्रकारचे ठराव पास होत नव्हते आणि गावाचा विकास रखडलेला होता. पण जेव्हापासून मी आलो तेव्हापासून रोड, इलेक्ट्रिसिटी, नाली याचे प्रश्न सगळे संपलेले आहे. फक्त एक रोड आमच्या गावातला खराब होता, तो मी दलित वस्तीमधून साहेब 5 लाख रुपये देऊन सँक्शन करून आणलेला आहे, त्याचं काम आता सुरू आहे. 3 दिवस झाले. गाव स्वच्छ आणि सुंदर राहावं यासाठी काय अभियान राहणार आहे तुमचं? सर, गाव आणि स्वच्छ याच्या राहण्यासाठी आम्ही साहेब 70 कचरापेटी म्हणजे चौका चौकात आम्ही कचरापेटी लावणार आहोत, आणि ओला कचरा, सुका कचरा हे आम्ही वेगवेगळं प्राधान्य म्हणजे वेगवेगळा कचरा करणार आहोत. आठवड्यातून 1 वेळा ते कचरापेटी साफ केल्या जाईल ग्रामपंचायत मार्फत, आणि तो कचरा आणि त्या कचऱ्याचा व्यवस्थित विमूल्यपरण केलं जाईल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय अवेअरनेस आहे? आरोग्याच्या दृष्टिकोनातून साहेब प्रत्येक आठवड्याला एक आरोग्य जे व्हॅन असते जे स्पेशल चेकअपसाठी येते ती आमच्या गावामध्ये सुरू आहे. एक प्रश्न हा विचारतो शेवटचा, विदर्भ आणि ग्रामीणची अवस्था जर पाहिली तर बेरोजगारी मुख्य समस्या भेडसावत आहे. ग्रामपंचायती मार्फत बेरोजगारांसाठी काही प्लान्स आहे का तुमचे? ग्रामपंचायत मार्फत विदर्भामध्ये सगळ्या ओव्हरऑल या गावाचं काही असं आहे का तुमचं की ग्रामपंचायती मार्फत काही बेरोजगारांसाठी जसं नरेगा झालं? बरोबर नाही सर, ते नरेगा पण होतं आपल्याकडे, नरेगा पण आहे, आणि सर आता आमच्याकडे आमच्या गावातली पूर्ण बेरोजगारी संपलेली आहे. कारण की विदर्भ कार्गो हब हे यांचं इथे गोडाऊन आलेलं आहे, म्हणजे वेअरहाऊसेस आले, FSC गोडाऊन, त्याच्या हल्दीरामचं गोडाऊन आहे. त्या गोडाऊनमध्ये साहेब आम्ही त्यांना त्यांची आम्ही जेव्हा ते NOC द्यायच्या पहिले आम्ही सगळं त्यांच्याकडून लिहून घेतलं होतं की तुम्हाला आमच्या गावातल्या मुलांना प्राधान्य द्यावं लागेल, पहिले कोणतीही पोस्ट निघू पहिले आमच्या गावातल्या मुलाला प्राधान्य दिली, जर ती आमच्या गावातला मुलगा फुलफिल नसेल करत तर तुम्ही दुसरे उघडा. त्या ते अट मी टाकल्यामुळे साहेब माझ्या गावातील 60 मुलं जे बेरोजगार होते, जे वयवृद्ध होते, ते साहेब सिक्युरिटी गार्डमध्ये लागले, ज्यांच्या थोडंसं 60 वयामध्ये गार्डनमध्ये लागले, आणि जे जवान पोर आहे ते सगळ्याच्या सगळे साहेब गोडाऊनमध्ये लागलेले आहे. म्हणून मी प्रत्येक ग्रामपंचायतीला मी हे म्हणतो, आव्हान देतो की त्यांनी असे नवीन नवीन प्रोजेक्ट आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत आणावे, त्या प्रोजेक्टवाल्यांना थोडा सवलती द्यावा की त्याच्यामुळे ते आपल्याकडे येईल, आपल्याकडे बिझनेस करेल, आणि आपल्या ग्रामपंचायतीची आवक वाढेल, आणि आपल्या घरातली बेरोजगारी संपेल.
अक्षयजी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.